बातमी जागतिक कुस्ती संघटनेनं एक मोठी घोषणा केली आहे. भारतीय कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. भारतीय कुस्ती खेळाडू यांना हा मोठा फटका बसणार आहे. 30 मे रोजी भारतीय कुस्ती संघाला जागतिक कुस्ती महासंघानं पत्र लिहून पुढील 45 दिवसात निवडणुका घेण्याचे निर्देश दिले होते. मात्र निवडणूक न झाल्यानं जागतिक कुस्ती संघटनेनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. भारतीय कुस्तीपटूंना याचा मोठा धक्का बसणार आहे. जागतिक कुस्ती संघटनेनं मोठी घोषणा केली आहे. कुस्ती महासंघाचं सदस्यत्व रद्द करण्यात आलंय. भारतीय कुस्ती खेळाडूंना हा मोठा फटका बसणार आहे. 30 मे रोजी भारतीय कुस्ती संघाला जागतिक कुस्ती महासंघानं पत्र लिहून निवडणूक घेण्याचे निर्देश दिले होते. 45 दिवसांचा कालावधी त्यासाठी दिला होता. मात्र 45 दिवसात निवडणुका झाल्याच नाही. 2 ते 3 वेळा निवडणुकांची तारीख पुढे ढकलण्यात आली आणि अखेर त्याचा परिणाम असा झाला की निवडणूक न झाल्यामुळे जागतिक कुस्ती संघटनेनं भारतीय निवडणूक संघाचं सदस्यत्व रद्द केलंय.